अतिशय कुरकुरीत खमंग चवीची आणि अजिबात तेलकट न होणारी मस्त अशी ही तिखट कडाकणी बनून तयार झालेली आहे। तर तुम्ही इथे बघू शकताय कडाकणी अतिशय सुंदर दिसत आहे, पण खायला तितकीच चविष्ट आणि अतिशय सुंदर लागते। नमस्कार, मी सुवर्णा, सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण मस्त कुरकुरीत खमंग चवीची ही तिखट कडाकणी कशी करायची ते बघणार आहोत। अगदी पापडासारखी पातळ अशी ही कडाकणी बनून तयार होते। तर याच्यासाठी इथे मी मैदा घेतलेला आहे, एक मोठा बाउल भरून हा मी मैदा घेतलेला आहे आणि वजनामध्ये म्हणाल तर 250 ग्रॅम हा मी मैदा घेतलेला आहे। तर इथे तुम्ही मैद्याच्या ऐवजी गव्हाच्या पिठाचा वापर सुद्धा करू शकताय, पण ते पीठ अगदी बारीक असावं आणि मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यावं, किंवा तुम्ही अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ घेतला तरी चालेल। तर आता हा मैदा मी ताटामध्ये काढून घेते। तर हा मैदा मी चाळून घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे। तर इथे मी छोटी अर्धी वाटी बारीक रवा इथे घालत आहे, चमचाने म्हणाल तर नाश्त्याच्या चमचाने 4 चमचे हा मी बारीक रवा घेतलेला आहे। हा रवा घातल्याने आपली कडाकणी छान कुरकुरीत होते। तर हा रवा घालून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक छोटा चमचा हळद घालायची आहे। यानंतर इथे मी 1/2 चमचा हिंग घालती आहे, याचबरोबर इथे मी 1 चमचा जिरे घेतलेले आहे। तर इथे तुम्ही अख्खे जिरे घेऊ शकताय, किंवा याची तुम्हाला पावडर जर करून यामध्ये घालायची असेल तर ती सुद्धा घालू शकताय। हे जिरे मी हाताने थोडेसे चुरून यामध्ये घालते। याचबरोबर आपल्याला इथे 1 चमचा ओवा यामध्ये घालायचा आहे। तर हा ओवासुद्धा मी हाताने थोडासा चुरून घालते, यामुळे या कडाकणीला खूप छान मस्त असा स्वाद येतो। याबरोबरच जर तुम्हाला काळी मिरी आवडत असेल तर काळी मिरीची पावडर किंवा थोडेसे क्रश केलेले काळी मिरीचे दाणे तुम्ही यामध्ये टाकू शकता, त्यानेसुद्धा खूप छान असा स्वाद या कडाकणीला येतो। तर आता आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे, तर मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा चवीनुसार घालू शकताय। तर इथे मी अगदी 2 छोटे चमचे मीठ घातलेलं आहे आणि याबरोबरच आता मी 2 चमचे इथे लाल तिखट घातलेलं आहे। घरचं मसाला तिखट जे असतं ते तिखट इथे मी वापरलेलं आहे। याच्याऐवजी तुम्ही इथे बेडगी मिरची पावडरसुद्धा वापरू शकताय, पण हे मसाला तिखट घातल्याने आपल्या कडाकणीला स्वाद खूप मस्त येतो आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकताय। याबरोबरच इथे मी थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। तर कोथिंबीर स्वच्छ धुऊन मी पाणी निथळण्यासाठी ठेवली होती। कोथिंबीर पूर्णपणे कोरडी झाल्यानंतरच आपल्याला बारीक चिरून यामध्ये घालायची आहे। तर ही कोथिंबीर घालणं ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातला तरीही तुमची कडाकणी अगदी सुंदर होणार आहे। तर याच्याऐवजी तुम्ही कसुरी मेथीचा सुद्धा वापर इथे करू शकताय। तर ही सगळी कोथिंबीर मी यामध्ये घालून घेते। तर आता आपल्याला या कडाकणीच्या पिठामध्ये तेल घालायचं आहे। तर इथे मी 4 चमचे तेल घेतलेले आहे। तर नाश्त्याच्या चमचाने असा जो हा चमचा असतो, या चमचाने 4 चमचे हे मी तेल घेतलेलं आहे आणि हे तेल आपल्याला कडकडीत गरम करून यामध्ये घालायचं आहे। तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, कडाकणी जर खुसखुशीत हवी असेल तर यामध्ये थंड तेल किंवा तूप घालायचं, आणि कडाकणी कुरकुरीत हवी असेल तर आपल्याला हे तेल कडकडीत गरम करून घालायचं आहे। तर मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तोपर्यंत हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता याच्यामध्ये छान कडकडीत झालेलं हे तेल मी या पिठामध्ये घालून घेते। तर हे संपूर्ण तेल मी घातलेलं आहे आणि आता आपल्याला हे चमचाच्या साह्याने मिक्स करायचं आहे, कारण तेल गरम आहे। थोडंसं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला चमचा बाजूला ठेवायचा आहे आणि हातानेच आपल्याला हे संपूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे। तर यामध्ये जे तेलाचं आपण मोहन घातलेलं आहे ते व्यवस्थित आपल्याला पिठाला चोळून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ आपलं छान हलकं होतं आणि आपली कडाकणी छान कुरकुरीत होते। तर इथे बघू शकता तुम्ही पीठ अगदी हलकं झालेलं आहे, अगदी मोकळं मोकळं झालेलं आहे। आणि या पिठाचा तुम्ही हलकासा मुटका करून बघितला तर या पिठाचा अगदी छान मुटका होतो, म्हणजे आपण जे मोहन घातलेलं आहे ते अगदी परफेक्ट या पिठामध्ये पडलेलं आहे। तर अगदी थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला आता याचा गोळा मळून घ्यायचा आहे। तर या पिठाचा आपल्याला छान घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। घट्टसर म्हणजे अगदी कडक नको, थोडासा सॉफ्ट हवा, पण घट्टसर असा आपल्याला हा गोळा मळून घ्यायचा आहे। खूप सैलसर असा याचा गोळा अजिबात मळू नका, छान घट्टसर पण थोडासा सॉफ्ट असा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या कडाकण्या छान कुरकुरीत होतात। तर इथे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकताय, हा गोळा बघा, छान घट्टसर आहे पण थोडासा मऊसर सुद्धा आहे, असा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे। तुम्हाला मी दाखवते या पद्धतीचा हा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे।
तर हा गोळा मळून झाल्यानंतर आपल्याला एक 10 ते 15 मिनिटासाठी झाकून ठेवायचा आहे। तर हा गोळा माझा मळून झालेला आहे, याच्यावरती मी झाकण लावते। एक 10 ते 15 मिनिटासाठी याला मी बाजूला ठेवून देते आणि 10 ते 15 मिनिटानंतर मी याचं झाकण काढलेलं आहे आणि पुन्हा एकदा एक मिनिटभर आपल्याला हा गोळा व्यवस्थित असा मळून घ्यायचा आहे। तर इथे बघू शकता तुम्ही, हा गोळा अगदी मस्त सॉफ्ट झालेला आहे, पण घट्टसर आहे, असा गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे। तर या मोठ्या गोळ्याचे मी 3 असे मध्यम आकाराचे हे गोळे बनवून घेते आणि यातील हा एक गोळा मी बाजूला घेतलेला आहे आणि याचे मी छोटे छोटे गोळे बनवून घेत आहे। तर इथे तुम्हाला कडाकणी केवढी मोठी किंवा छोटी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही याचे गोळे बनवू शकता। तर इथे मी मध्यम आकाराचे असे हे गोळे बनवून घेत आहे। तर इथे मी हे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि आता याला छान गोल आकार देऊन घेऊया आणि अशा पद्धतीने मी हे चपटे गोळे बनवून घेत आहे। तर इथे मी अशाच पद्धतीने राहिलेले गोळे बनवून घेते। तर हे सगळे गोळे बनवून झाल्यानंतर आपल्याला हे गोळे कापडाने किंवा एखाद्या डब्यामध्ये झाकण लावून ठेवायचे आहेत आणि हे जे शिल्लक राहिलेले पीठ आहे ते सुद्धा आपल्याला एखाद्या भांड्यामध्ये झाकून ठेवायचे किंवा कापडाने तुम्ही झाकून ठेवला तरी चालेल, नाहीतर आपलं पीठ जे आहे कोरडं होतं आणि आपली कडाकणी जी आहे ती चिरण्याची शक्यता असते। तर इथे मी हे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि राहिलेलं हे जे पीठ आहे याच्यावरती मी झाकण लावून हे बाजूला ठेवणार आहे। तर इथे मी काही गोळे बनवलेले आहेत, तुम्ही हवं तर सगळ्या पिठाचे गोळे बनवून घेतला तरी चालेल, पण गोळे बनवल्यानंतर एखाद्या डब्यामध्ये झाकून ठेवा किंवा एखाद्या कापडाखाली तुम्ही झाकून ठेवला तरी चालेल। तर अशा पद्धतीने तुम्ही थोडे थोडे गोळे बनवून कडाकणी बनवून घेतला तरी चालेल किंवा सगळे गोळे एकदम बनवून घ्या आणि मग कडाकणी लाटून घेतला तरी चालेल। तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही हे करू शकताय। तर एक गोळा मी घेतलेला आहे आणि मैद्यामध्ये छान घोळवून घेतलेला आहे, त्यानंतर आता ही कडाकणी मी लाटून घेते। तर ही कडाकणी करताना थोडीशी लाटी लाटून झाल्यानंतर पुन्हा एकदा मैद्यामध्ये घोळवून घ्यायची आहे आणि मगच लाटायची आहे। आपल्याला ही कडाकणी अगदी पातळ लाटायची आहे आणि मैद्यामध्ये घोळवल्याशिवाय आपल्याला अगदी पातळ अशी ही कडाकणी लाटता येणार नाही। तर ही कडाकणी अगदी पातळ आपल्याला लाटायची आहे, तुम्हाला जितकी शक्य आहे तेवढी पातळ तुम्ही ही कडाकणी लाटून घेऊ शकताय। जेवढी कडाकणी पातळ असेल तेवढीच ती कुरकुरीत आणि मस्त खुसखुशीत होते। तर इथे बघू शकताय अगदी पातळ अशी ही कडाकणी मी लाटून घेतलेली आहे, मस्त गोल गरगरीत अशी ही कडाकणी झालेली आहे। तर इथे ही कडाकणी किती पातळ झालेली आहे तुम्ही बघू शकता, अगदी कागदासारखी पातळ ही कडाकणी मी लाटून घेतलेली आहे आणि अशी कडाकणी लाटल्यानंतर आपली कडाकणी खूप छान कुरकुरीत आणि मस्त खमंग खुसखुशीत होते। तर अशाच पद्धतीने आपल्याला राहिलेल्या सगळ्या कडाकण्या बनवून घ्यायच्या आहेत। तर ही कडाकणी आपल्याला लाटताना मैद्याचा किंवा पिठाचाच वापर करायचा आहे, तेलाचा वापर करून तुम्ही इथे ही कडाकणी लाटू शकत नाही कारण तेलाची कडाकणी आपल्याला इतकी पातळ लाटता येत नाही। तर अशाच पद्धतीने या सगळ्या कडाकण्या मी बनवून घेणार आहे आणि तुम्हाला जर असा गोल आकार जमत नसेल तर लाटून झाल्यानंतर एखाद्या झाकणाने किंवा डब्याने तुम्ही या कडाकणीला गोल आकार देऊ शकताय। तर इथे मी काही कडाकण्या बनवून घेतलेल्या आहेत। तर सगळ्या कडाकण्या एकदम अशा पद्धतीने बनवून ठेवू नका, 10 ते 15 कडाकण्या बनवून घ्या, त्यात तळून घ्या आणि मग पुन्हा तुम्ही कडाकणी बनवायला सुरुवात करा। तर इथे मी या 10 ते 15 कडाकणी बनवून घेतलेले आहेत, तेल तापायला ठेवलेलं आहे। तर हे तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे आणि मध्यम गॅसवरतीच आपल्याला सगळ्या कडाकण्या तळून घ्यायच्या आहेत। तर इथे तेल व्यवस्थित तापलेलं आहे आणि ही कडाकणी मी तेलामध्ये सोडलेली आहे। तर अगदी हलक्या हाताने आपल्याला ही कडाकणी तळून घ्यायची आहे। तर ही कडाकणी अगदी पातळ असते त्याच्यामुळे पटपट तळली जाते आणि दोन्ही साईडने आपल्याला व्यवस्थित रंग येईपर्यंत ही कडाकणी तळून घ्यायची आहे। तर या कडाकणीला हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झाला की लगेच आपल्याला ही कडाकणी बाहेर काढायची आहे कारण बाहेर काढल्यानंतर सुद्धा याचा जो रंग आहे तो अजून थोडासा पुढे जातो, म्हणजेच डार्क होतो। तुम्हाला ज्या रंगावरती ही कडाकणी तळून काढायची आहे त्याच्या थोडंसं आधी ही कडाकणी तेलातून बाहेर काढा, म्हणजे थंड झाल्यानंतर तुम्हाला हवा असलेला रंग या कडाकणीला आलेला असतो। तर इथे व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच असाल की हलकासा सोनेरी रंग आला की मी कडाकणी लगेचच तेलातून बाहेर काढतीये कारण काही वेळाने हा रंग थोडासा डार्क होतो। तर सगळ्या कडाकण्या अगदी पटपट तळल्या जातात, अगदी पापडासारख्या पातळ या कडाकण्या आहेत, त्यामुळे तळायला अजिबात वेळ लागत नाही आणि मस्त कुरकुरीत अशा या कडाकण्या तयार होतात। तर याच पद्धतीने मी राहिलेल्या सगळ्या कडाकण्या बनवून घेतलेल्या आहेत, खूप मस्त अशा या कडाकण्या तयार झालेल्या आहेत, अगदी पापडासारख्या मस्त कुरकुरीत अशा या कडाकण्या तयार झालेल्या आहेत। दिसायला जितक्या सुंदर दिसत आहेत खायला त्यापेक्षा अधिक अप्रतिम लागतात।
अतिशय कुरकुरीत खुसखुशीत मस्त ठिसूळ जिभेवर विरघळणाऱ्या आणि अजिबात तेलकट न होणाऱ्या या मस्त कडाकण्या बनवून तयार झालेल्या आहेत। तर तुम्ही इथे बघू शकताय अगदी पातळ पापडापेक्षाही पातळ अशा या कडाकण्या बनवून तयार झालेल्या आहेत। तुम्ही पाहू शकताय बनवायला अगदी सोप्या आहेत आणि खायला खूपच चविष्ट अशा या कडाकण्या आहेत। तर या पद्धतीने तुम्ही जरूर बनवून बघा। तर या कडाकण्या तुम्ही नुसत्याच खाऊ शकता आणि मुलांना या सॉसबरोबर खूप छान लागतात। चहाबरोबर या कडाकण्या अतिशय अप्रतिम लागतात। तर खूप मस्त अशा या कडाकण्या आहेत। तर इथे एक कडाकणी मी तुम्हाला तोडून दाखवते। तर तुम्ही बघू शकता अगदी हलकासा बोटांचा दाब दिल्यानंतर कडाकणीचा अगदी चुरा होत आहे। तर अगदी हलकी फुलकी ठिसूळ आणि मस्त कुरकुरीत अशी ही कडाकणी बनून तयार झालेली आहे। तर या पद्धतीने तुम्ही ही कडाकणी जरूर करून पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद।